रात्री जर त्याच्यात नाही दिलं तर मी उद्या आझाद मैदानावर जाणार. आम्ही या समाजाला न्याय मिळावा आणि सरकारला साथ द्यावा म्हणून एक पाऊल मागं सरकार तयार आहे. तिथे येऊन ती उपोषण सोडायला तयार नाही, कारण मी उपोषण सुरू केलेलं आहे सकाळी 11 वाजल्यापासून. पाणी पितोय, फक्त पाणी पितोय. उपोषणात मी पाणी सुद्धा सोडून देत असतो. मी माझ्या जातीसाठी मरायला सुद्धा भेट नाही, भेणार बी नाही. फक्त माझी सरकारला एक विनंती आहे, माझ्या खेड्या पाण्यातून माझा मायबाप मराठा समाज न्यायासाठी इथं आलाय. बरं, माझे पोरं या शहरात या जनतेच्या दारात उभा आहेत. लेकरा बाळाला जर पाणी लागलं तर तांब्या भरून पाणी द्या, त्यांना साथ द्या. किंवा जर माझ्या एखाद्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला कोणी डावचायचा प्रयत्न केला किंवा अधिकाऱ्याकडून काही त्याला वाईट वागणूक देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला मराठा समाज झाडून पुसून मुंबईत येईल, हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो, आम्ही आडमुठापणा करायला इथं आलो नाहीत, समाजाला न्याय मिळावा म्हणून इथं आलो. जर आम्हाला काही त्रास देण्याचा प्रयत्न झालाच तर महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्याने घरी न राहता झाडून पुसून सगळ्यांनी करोडोने मुंबईकडे या, कारण कोणाला त्रास व्हावा म्हणून आम्ही इथं नाही आलो, आमच्या न्यायासाठी आलो. सगळे प्रमाणपत्र द्या, त्याची कारवाई तुम्ही सुरू केली त्याबद्दल आमचं तुमच्याबद्दल आम्ही कौतुकच केलं. त्याच्या परिवारालाही द्या, मात्र परिवारांनी अर्ज करायला सुरुवात करा. समोरच्याला बोलायला जागा नाही ठेवायची, अर्ज दिले नसतील म्हणून अर्ज द्या, आपले प्रमाणपत्र ताबडतोब निघतील. आणि याला जोडून जर 37 लाख प्रमाणपत्र वाटप झालेत तर सगळ्या स्वयरांना उद्यापासून फायदा होईल. त्यासाठी अध्यादेश आवश्यक आहे. भांगे साहेबांना माझी विनंती आहे, तुम्हाला जितके ताकदीनं प्रयत्न करता येईल तितके करा. मुख्यमंत्री साहेबांना, दोनही उपमुख्यमंत्री साहेबांना सोबत घ्या. आणि आमच्या सगळ्या स्वयरांचा अध्यादेश आम्हाला आज संध्याकाळपर्यंत द्या किंवा आज रात्रीत प्रयत्न करा. उद्या आम्हाला 11-12 वाजेपर्यंत द्या, मात्र त्यानंतर मग मी आझाद मैदानाकडे जाईल. तुम्हाला आमची लिफ्ट आहे, आमची तुम्हाला साथ आहे, आमचा हेकेकोरपणा नाही. तिथं गेलं तरी आरक्षण घ्यायचं आणि इथून घ्यायचंय, इथून उठत नसतो मग मी. आणि आम्ही तिकडे जमिनीवर शेतात बसलो तरी मागणी आमची आरक्षणाची. आम्ही इथं आलो आरक्षण घेण्यासाठीच आलो. मला डाटा पाहिजे, याचा अध्यादेश पाहिजे, केसेच्या बाबतचं पत्र पाहिजे, आणि मोफत शिक्षणाच्या बद्दलचा आणि राखीव जागा ठेवण्याच्या बद्दलचा सुद्धा निर्णय पाहिजे. जो अध्यादेश आपण काढणार आहे सगळ्या स्वयरांचा. 15 मिनिटात जी अर्ध यायला लागले तिथं असं हे म्हणते ना. आता हे म्हणते बर का, मी नाही. मग ते जर अध्यादेश आपल्याला 15 मिनिटात देत असले तरी आम्ही आझाद मैदानाला जाणारच आहे. दिलं तरी आझाद मैदानाला जाणार, नाही दिलं तरी जाणार. दिलं तर गुलाला उधळायला जाणार, नाही दिलं तर आमरण उपोषण करायला जाणार. सुट्टी आपल्यापाशी नाही तरी आम्हाला त्याच्यातलं बारकाईन वाचायचंय. याच्यातलं एखादं फक्त शब्द फिब्द हो केला ना, तुम्ही लय बाहेर आडता, त्यामुळे मला पटकून बाहेर यावं लागतं. मग वाचण्यावर देणार असतं मी रात्रंदिवस जागा आहे मायबापाव. शपथ सांगतो मी शब्द फिब्द वाचणे, मला ते वाचतो मी. कोणचा काय शब्द बोललाय सचिव याच्यावर ध्यान देतो, चुकीचा शब्द आहे का याच्यात काना मात्रा हुकला काय. माझ्या बापाचं बापाच्या पोराचं वटळ होईल एक जर काना मात्रा हुकला, एवढं लढून आपला उपयोग नाही होणार. म्हणून याच्यावर अभ्यास करायला लागतो, याच्यावर ते वाचायला लागतं. वेळ दिला उच्ची कुशीर झाला का, बाहेर जे दणका चालू होतो दणादण ते हलग्यावले ते तुमचा तालच चालवतो. मला वाटतं मला बोलू ते का कोण चालावं आपलं बाहेर पाठवून, म्हणजे तुमचा रावी स्वत दाखवतो असा नाही, तुमचे इतके सोज माझ्यावर कोणारच नाही.
कुणावर टाकत नाही तुम्ही, इतका माझ्यावर विश्वास टाकतात आणि मी बी जीव बी द्यायला तुमच्यासाठी तयार आहे. याच कारणाने त्यांचं काय होतंय बघूयात. आपण त्यांना आत्ता आणि रात्रीचा वेळ दिलाय, त्याच्यावरती आता अभ्यासक बोलून जे महाराष्ट्रात कुणी अभ्यासक असतील त्यांनी रातोरात या, आम्हाला सांगू लागा नाही तर उद्या त्याला परत तिकडं बोंबलायचा तिसरं. हे नाही ते नाही, तो एकही शब्द घ्यायचे असले सांग इकडे, आपण त्याच्यावरती चर्चा करूयात, त्याच्यावर अभ्यास करू, त्याच्यावर वाचू, आपणही संध्याकाळी याच्यावर चर्चा करू एकत्रित तिथं जिथं तिथं. कोणाला वाणाला त्रास होईन असं काय करू नका. सगळेजण इकडे थांबा, मी तुमच्या शब्दाच्या पुढे नाही, तुम्ही माझ्या नाही. आपल्यापासून कोणालाही मुंबईकराला त्रास होऊ द्यायचा नाही, कारण मुंबईतले भाऊ सुद्धा सगळे जनता आपली आहे, आपण त्यांचे. एकमेकावर माया करायला शिकायचं. सगळ्यांनी त्या मार्केटकडे या, तिथं सगळ्यांनी आता जेवणं फेवणं करू, आपण याच्यावर अभ्यास करत बसू. आणि आपल्याला आझाद मैदानला गेलं तरी आरक्षण घ्यायचं, इथून घ्यायचं कुठून द्या. आपण तर पहिल्याच म्हणलो होतो अंतरुजी दिलं तरी आम्हाला घ्यायचं, आणि तुम्ही बीडात दिलं तरी घ्यायचं, नगरमध्ये दिलं तरी घ्यायचं, आणि पुण्यात दिलं तरी घ्यायचं, आणि आझाद मैदानला गेलं तरी घ्यायचं. आझाद मैदान कॅन्सल आहे का आपलं? नाही. आपण म्हणलं का माघार नाही, आधे देश द्या मग काय हरकत नाही ना. आम्हाला काय तिथं जाऊन काय घर बांधायचे काय, आम्हाला तिथे जाऊन काय काय जागा धरायचं काय. सगळ्यांनी टाकार येत दोन दोन गुंठे पली गुंतु वाली गुंठे मग काही असं काय नाही ना. त्याच्यामुळं काही गोष्टी समजून घ्या, आपल्याला अभ्यास पूर्ण व्हावा लागेल, दूरदृष्टी ठेवावी लागणार आहे. त्यांनी ते आपण त्या तीन चार मागण्या आता केल्यात, त्याबद्दल जे शासन निर्णय दिले त्यासाठी इकडे आलेलो आहेत आपण, आपलं काय म्हणणं आहे. पण तरी ते आल्याच्या नंतर वाचूनच निर्णय समाजाला विचारून घेतला जाईल, म्हणजे तुम्ही आणि महाराष्ट्रातला मराठा समाज मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून. त्यात चुकीलं म्हणजे मी काय हाल हा म्हणणार नाही, म्हणून तर तुमचा महाविश्वास आहे माझ्यावर, मला पक्क लागतंय तर जमतंय. ते आल्यावर पुन्हा आणखीन एखादी येते 15 मिनिटांनी येते तरी, 15 मिनिटं म्हणलं तरी 2-4 घंटे काही केलं तरी लागणारच जाऊन द्या ना. पण आजचे ही वेळ दिला, रात्र दिली, ते कव्हा आले का पुन्हा आपण त्याच्यावर चर्चा करू. पुन्हा मी काही वकील बांधव काही अभ्यास घेऊन बसतो, चर्चा करतो आता त्या याच्यावर लगेच दाना दाना. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी शांत आता जेवायकडे जायचं. आझाद मैदानचा उद्या निर्णय आपण सगळ्यांनी बसून उद्या घ्यायचा निर्णय, तुमचा माझा आपल्या समाजाचा. पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही. एक मिनिट यांचा काही तर प्रश्न, एक मिनिट आडा ना करू, मला आवाज नाही यायचा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.